संस्थेच्या इतिहासात कोरला जाणारा आजचा हा अविस्मरणीय क्षण. संस्थेचे अध्यक्ष माननीय राजा लक्ष्मीरमणजी लाहोटी सर, महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर आणि आपण सर्व त्यांचे लाडके गुणवंत यशवंत विद्यार्थी या सर्वांचा सत्कार समारंभ एकाच मंचावरती होतोय आणि हा आमच्यासाठी त्रिवेणी दुग्ध शर्करा योगच म्हणावं लागेल. काल मला रमेश राठी सरांचा फोन आला की या समारंभाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयावर हा अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. त्यांचा जो आमच्यावरती विश्वास आहे आणि मी सरांना रमेश राठी सरांना याची ग्वाही देते की त्यांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो आम्ही सर्व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची टीम हे सार्थ करून दाखवू. आणि या हृदय कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीरमणजी लाहोटी सर, संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष माननीय रमेश कुमारजी राठी सर, संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियाणी सर, सहसचिव माननीय सुरेशजी जैन सर, कोषाध्यक्ष माननीय संजयजी बोरा सर, तसेच आमचे सर्वांचे लाडके दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम सोळुंके सर. वाणिज्य महाविद्यालयासोबतच आज आपण कला आणि विज्ञान या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय, त्यासाठी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर, तसेच विविध महाविद्यालयातील सर्व मान्यवर प्राचार्य, शालेय समितीतील सर्व सन्माननीय सदस्य, संस्थेतील सर्व विविध महाविद्यालयातील उपप्राचार्य, प्रशासकीय वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, या इतिहासातील या मूक साक्षीदार झालो. महाविद्यालयाच्या संस्थेच्या मुकुटात एक मानाचा तुरा खोवला. मी आपणा सर्व गुणवंत विद्यार्थी पालक सर्वांचे दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने मनस्वी अभिनंदन करते. हे कोरोना गेल्या 2-3 वर्षापासून आपली पाठ सोडत नव्हतं. अतिशय जीवघेणी परिस्थिती निर्माण झालेली होती. अशा या परिस्थितीमध्ये आमच्या या विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. जीवनमरणाचा प्रश्न एकीकडे आणि शिक्षण दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं असं यश मिळवलेलं आहे. त्यांचं कौतुक करणं हे अतिशय चांगली गोष्ट होती आणि या निमित्तानं आज आपण त्यांचं कौतुक करत आहोत. यासाठी खरं तर विद्यार्थ्याबरोबर शिक्षकांनी सुद्धा तेवढेच प्रयत्न केलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांना येण्याची बंदी होती, तरीसुद्धा आमचे बरेचसे प्राध्यापक हे बंदी असताना सुद्धा महाविद्यालयात आले आणि ऑनलाईन शिक्षण त्यांनी शिकविलं. काही प्राध्यापकांनी खरं तर लाठ्यासुद्धा खाल्ल्या पोलिसांच्या आणि त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी ते इथे महाविद्यालयात उपस्थित राहिले आणि जो सिलेबस आहे तो वेळेत पूर्ण केला. मला वाटतं डिसेंबरला आमच्या सर्व विषयाचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला होता आणि डिसेंबरनंतर मग परीक्षेपर्यंत सराव परीक्षा आणि रिव्हिजन यातनं विद्यार्थ्यांची पूर्ण आणि पूर्ण तयारी करून घेतली गेली. यातूनच हा रिझल्ट आपल्याला दिसत आहे. एप्रिल 2022 संपन्न झालेल्या इयत्ता 12 बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीरमणजी लाहोटी साहेब, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समितीचे चेअरमन, संस्थेचे उपाध्यक्ष रमेश कुमारजी राठी साहेब, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय बियाणी साहेब, संयुक्त सचिव आदरणीय सुरेशजी जैन साहेब, कोषाध्यक्ष आदरणीय बोरा साहेब आणि त्याचबरोबर संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी विशालजी लाहोटे साहेब, विशालजी अग्रवाल साहेब, बांगड साहेब आणि त्याचबरोबर आमचे सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय भुतडा साहेब,
सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, तर सर्व प्राचार्यांचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही आहे, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, तिन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि त्याचबरोबर ज्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, जे खरे सत्कारमूर्ती आहेत ते तिन्ही महाविद्यालयातील सत्कारमूर्ती विद्यार्थी, त्यांचे पालक आणि पुढच्या वर्षी सत्कार घ्यावा यासाठी आतापासूनच विचार करत बसले पाठीमागले सर्व आमचे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज ह्या ठिकाणी लातूरमध्ये दयानंद शिक्षण संस्था ही एकमेव शिक्षण संस्था आहे की परत एक बार कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होत असताना सुद्धा किंवा तसे वारे वाहत असताना सुद्धा तात्काळ निकाल लागल्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे हा विचार करून महाविद्यालयानं म्हणजे सॉरी दयानंद शिक्षण संस्थेनं लातूर शहरामध्ये पहिल्यांदाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून त्याबद्दल संस्थेचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. महाविद्यालयातील कला महाविद्यालयाच्या निकालाच्या संदर्भात बोलत असताना त्याच्या अगोदर मला दोन गोष्टी सांगाव्या असं वाटतात की विद्यार्थी पहिल्यांदा ज्यावेळेस बरेचसे पालक ह्या ठिकाणी आहेत, अगोदर सायन्सला प्रयत्न करतात, नंतर कॉमर्सला प्रयत्न करतात, आता असं झालं गेल्या 2-3 वर्षापासून दोन्हीकडे समान प्रयत्न चालू आहे. तिकडं जर प्रवेश नाही मिळाला तर मग हातात कागदाची सुरळी करून तो विद्यार्थी मग आला कला शाखा कुठं आहे तो शोधत येत असतो. असे विद्यार्थी दयानंद कला महाविद्यालयात प्रवेशित होत होते. पण गेल्या 3-4 वर्षापासूनचा जर विचार केला तर चांगले विद्यार्थीसुद्धा आता कला महाविद्यालयाकडे आकर्षित झालेले आहेत. म्हणजे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयासारखे 90% विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेचा विचार करून कला महाविद्यालयाकडे आकर्षित झालेले आहेत. तर असे सर्वसामान्य विद्यार्थी घेऊन दयानंद कला महाविद्यालयानं आपल्या निकालाची जी परंपरा आहे, उज्ज्वल यशाची जी परंपरा आहे, ती कायमस्वरूपी सातत्यानं टिकवून ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ह्या ठिकाणी केलेलं आहे हे सांगत असताना मला सार्थ अभिमान वाटतो. मगा मॅडम आणि जगताप सरांनी सांगितल्याप्रमाणे की गेले 2 वर्ष अत्यंत वाईट परिस्थिती होती, कोरोनासारखी भयानक परिस्थिती होती, पण आमची संस्था कोरोनावर मात करून पुढे जाण्याचा निश्चय ज्यावेळेस पहिलं लॉकडाऊन लागलं त्याचवेळेस घेतले आणि त्याचं यश आम्हाला आज मिळत असल्याचं चित्र पाहायला या ठिकाणी मिळत आहे. कारण त्यावेळेस पुढचा विचार न करता किंवा कोरोना लवकर संपल परत पूर्वपदावर वर्ग येतील ह्याचा विचार आदरणीय अध्यक्ष आणि सचिव साहेबांनी केलेला नाही आहे, तर मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस आपले जरी प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले असले तरी ऑनलाईन क्लासेस ही जी का संकल्पना आहे ते बंद पडू द्यायचं नाही आहे हा विचार त्यांनी आमच्या समोर मांडला असल्यामुळं ज्या ज्या वेळेस लॉकडाऊन लागलं त्या त्यावेळेस आमचे वर्ग अगदी व्यवस्थितपणे चालू होते. आणि म्हणून अनेक महाविद्यालयातल्या प्राध्यापकाशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस मुलमग भयभीत होते, अगदी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाईपर्यंत विद्यार्थ्यांना खात्री नव्हती की परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार हाही वाद होता. अनेक वेगळ्या संघटना ऑनलाईन घ्यावा असं म्हणत होत्या, पण शेवटी शासनाने निर्णय घेतला की प्रत्यक्ष परीक्षा यावेळेस घेतल्या पाहिजेत. त्या परीक्षा झाल्या आणि विद्यार्थ्यांनी त्यामध्ये अत्यंत मौलिक असं यश ह्या ठिकाणी संपादन केलेलं आहे. हे यश मित्रांनो सहज मिळत नाही आहे, विशेषतः पालकांना मला सांगावं असं वाटतंय की हे जे यश आहे ह्या यशाच्या पाठीमागे खूप मोठी मेहनत असते, त्यामध्ये अनेक घटक कार्यरत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्था हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे पितामह आदरणीय अध्यक्ष साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवस रात्र विद्यार्थ्यांचं हित नजरेसमोर ठेवून काम करणारे आणि वेळोवेळी विधायक अशा सूचना करणारे आमचे आदरणीय सचिव साहेब यांच्या प्रेरणेतून आमचे सर्व सहकारी प्राध्यापक कष्ट घेतात, विद्यार्थी तेवढ्याच ताकदीनं तळमळीनं त्याला साथ देतात म्हणून हे यश ह्या ठिकाणी प्राप्त करता येते. ह्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा दयानंद कला महाविद्यालयानं 5 सराव परीक्षा घेतल्या, त्यामधल्या 4 सराव परीक्षा ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये झाल्या. एक पहिली परीक्षा जी होती ती आम्ही ऑनलाईन घेतली आणि ह्या 5 परीक्षेचं फलित म्हणजेच हे ह्या वर्षीचा निकाल आहे. याच वर्षीचा निकाल चांगला अशातला भाग नाही आहे, त्याच्या अगोदरचे निकालसुद्धा त्याच पद्धतीने लागलेले आहेत. मला वेळ फार कमी असल्याकारणे मी अधिक ह्या ठिकाणी बोलणार नाही आहे. ह्यावर्षी 339 विद्यार्थी 12वी बोर्ड परीक्षेला बसलेले होते, त्यापैकी 420 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. महाविद्यालयाचा निकाल जो आहे तो 95.67% निकाल लागलेला आहे आणि बोर्डाचा जो निकाल आहे कला शाखेचा तो 93.41% निकाल आहे. म्हणजे बोर्डापेक्षा जास्त निकाल दयानंद कला महाविद्यालयानं या ठिकाणी प्राप्त केलेला आहे.
महाविद्यालयातून पहिले नरेजी विद्यार्थिनी आहे ती 94.47% मार्क घेऊन एका शेतकरी कुटुंबातली विद्यार्थिनी जी आहे लखादेवी रोहिणी विश्वनाथ ही विद्यार्थिनी महाविद्यालयातून पहिली आलेली आहे। तोडेवाले दिव्या देवदत्त ही विद्यार्थिनी 93.33% गुण घेऊन महाविद्यालयातून सर्वद्वितीय आलेली आहे। त्याचबरोबर सूर्यवंशी प्रज्योती हे सुद्धा सर्वद्वितीय आलेले आहे कारण दोघीचे मार्क समान आहेत। आणि तिसरी जी विद्यार्थिनी आहे कराड प्रणिता रामचंद्र ही जी विद्यार्थिनी आहे आदरणीय कराड साहेबाच्या गावची ही विद्यार्थिनी आहे तिच्या पालकांनी तिला ज्यावेळेस 11वीत आल्यानंतर आम्ही विचारलं की बाबा तुम्ही लातूरला कसं काय आला तुमच्या गावामध्ये कॉलेज आहे त्यांचं सांगितलं त्यांनी ध्येय की दयानंद कला महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्हाला UPSC फाईट करायची आहे म्हणून आम्ही ह्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहोत असं त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी म्हणजे शेतकरी कुटुंबातल्या पालकांनी दयानंद कला महाविद्यालयाबद्दलचे उच्चारले उद्गार या ठिकाणी मला उमदाहून आवर्जून असं सांगावं असं वाटतंय। त्याचबरोबर 90%पेक्षा अधिक गुण घेणारे 8 विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे आहेत 23 विद्यार्थी 85%पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत संस्कृत पाली सारख्या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण घेणारे जवळपास 7 विद्यार्थी आहेत आणि 99 मार्क घेणारे मग राजशास्त्र असेल तत्त्वज्ञान असेल अर्थशास्त्रासारखा विषय असेल हे सामाजिक शास्त्रातले विषय आहेत अत्यंत कठीण पातळीवर जे विषय आहेत तरीही या विषयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 99% म्हणजे 99 मार्क घेण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे। संगीतासारखा विषय याही विषयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 99 मार्क्स घेतलेले आहेत। केवळ गुणांच्याच बाबतीत हे महाविद्यालय अग्रेसर आहे अशातलं भाग नाही आहे कारण संस्थेचाच तो उद्देश आहे की विद्यार्थी हा अष्टपैलू बनला पाहिजे सर्वगुण संपन्न बनला पाहिजे आणि एक देशाचा जबाबदार नागरिक तो बनला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं दयानंद कला महाविद्यालय काम करत आहे। त्यासाठी मग राष्ट्रीय सेवा योजनेचं माध्यम असेल संगीत विभागाच्या माध्यमातून आमच्या अनेक विद्यार्थी आज TV स्टार म्हणून काम करत आहेत। आज 12वीमध्ये शिकणारा आमचा विद्यार्थी 12वी बोर्डाची परीक्षा दिलेला जो विद्यार्थी आहे त्यांनी 2 मराठी फिल्ममध्ये काम करण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आमचा आदिराज जगदाळे ज्यांचे वडील आमच्याकडे संगीत विभागाचे प्राध्यापक आहेत त्यांनी 85%पेक्षा अधिक गुण तर घेतलेलेच आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातला एक उत्कृष्ट असा शाहीर आणि एक गायक म्हणून तो आज नावरूपाला येत असल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे। आमच्याकडे मेघराज शेवाळेसारखा विद्यार्थी अंबेजोगाईसारख्या भागातून ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आज संसदपटू म्हणून त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे युवक बिरादरीच्या माध्यमातून त्याला पुरस्कार मिळालेला आहे। तर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी हे सगळं कार्य प्राप्त करत आहेत। खेळाच्या क्षेत्रामध्ये आम्ही पाठीमागं नाही आहे राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय खेळामध्ये अनेक विद्यार्थी आमचे सहभागी झालेले आहेत। आम्हाला अभिमानानं सांगावंसं या ठिकाणी वाटतंय की 2 महिन्यापूर्वी आमचा एक विद्यार्थी आता सध्या जो 12वीत आलेला जो विद्यार्थी आहे किल्लारी या ठिकाणातून आलेला विद्यार्थी आहे बिराजदार अजिंक्य नावाचा तो विद्यार्थी आहे तो परवाच एशियन गेम नेपाळ या ठिकाणी संपन्न झाल्या त्या गेमला तो त्या ठिकाणी गेला होता आणि एकल लाठी या स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड मेडल हे पद त्यांनी प्राप्त केलेलं आहे। आणि आणखीन एक सांगावं असं वाटतं विशेष करून पालकांना या ठिकाणी की हा विद्यार्थी ज्यावेळेस नेपाळला जायचं होता त्यावेळेस आदरणीय अध्यक्ष साहेब आणि बियानी साहेब महाविद्यालयामध्ये आले होते त्यांना सांगितलं हा विद्यार्थी सर ग्रामीण भागातून आलेला आहे आणि हा आंतरराष्ट्रीय खेळ खेळण्यासाठी जात आहे तर तात्काळ त्याच वेळेस संपूर्ण त्याचा जाणं आणि येण्याचा जो खर्च आहे 25,000 रुपये रोख रक्कम संस्थेनं त्याच वेळेस त्या विद्यार्थ्याला दिली। तर असे संस्था सातत्यानं आमच्या पाठीमागे असते म्हणून असे वेगवेगळे उपक्रम राबवून हा निकाल जो आहे तो आम्ही यशस्वीरित्या दरवर्षी आम्ही पदाक्रांत करतो आणि दरवर्षी महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवण्याचं काम ह्या ठिकाणी विद्यार्थी करत असतात मग त्यासाठी महाविद्यालयात वेळेला अनेक उपक्रमही राबवले जात असतात। इथं अधिक मी सांगत बसणार नाही ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी सगळ्या उपक्रमांची माहिती आपल्याला देत जाईन एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। थांबण्याच्या पूर्वी एक विनंती करतो मी की आज अनेक विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होऊन आज ह्या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर त्यांचे पालकही या ठिकाणी आहेत त्यांना एक विनंती आहे माझी की आपण जसं ह्या महाविद्यालयामध्ये मग दयानंद कला असेल वाणिज्य असेल विज्ञान असेल की ह्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन आपण नाव लौकिक प्राप्त केलात आपल्या आईवडिलांचा सन्मान केलात तसा आपले इतर मित्र बंधू नातेवाईक आपल्या गावातले आपल्या गल्लीतले
जर कुणी विद्यार्थी असतील जे 10वीची परीक्षा आता दिलेली आहे येणाऱ्या 10 दिवसांमध्ये त्यांचा निकाल लागणार आहे अशा विद्यार्थ्यांना आपण दयानंद कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाकडे आपण आकर्षित करू शकता आणि तुमच्यासारखं त्यांचंही जे शैक्षणिक जे यश आहे ते उज्ज्वल करू शकता त्याचे वाटेकरी आपण होऊ शकता अशी एक मी आपणाला सर्वांना विनंती करतो आणि माझं लांबत चाललं जे प्रास्ताविक आहे ती मी या ठिकाणी थांबवतो मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार आणि माझ्या मनाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र माहेश्वरी भूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय लाहोटी साहेब वाणिज्य महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष आणि दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय रमेश कुमार राठी साहेब दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेशजी बियानी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दयानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव जैन साहेब कोषाध्यक्ष बोरा साहेब त्याचबरोबर शालेय समितीचे वाणिज्य महाविद्यालयाच्या शालेय समितीचे सन्माननीय सदस्य आणि दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य आदरणीय भुतडा साहेब बांगड साहेब विशालजी लाहोटी साहेब विशालजी अग्रवाल साहेब महाविद्यालयाच्या सर्व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य उपप्राचार्य आणि सुपरवायझर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि विशेष म्हणजे 12वी परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेले सर्व माझे गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि आत्ता 12वीमध्ये आत्ता शिक्षण घेणारे आणि पुढच्या वर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये येण्याचं सौभाग्य लाभलेले सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात त्याची थोडक्यामध्ये माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहे वाणिज्य महाविद्यालयामधून अनेक बँक अधिकारी बँक कर्मचारी CA हे घडवले जातात विधी महाविद्यालयामधून अनेक वकील आणि न्यायाधीश घडवले जातात विज्ञान महाविद्यालयामधून डॉक्टर आणि इंजिनियर घडवले जातात आणि कला महाविद्यालयामधून या देशाला आवश्यक असणारे जे नागरिक आहेत जे सुजाण नागरिक आहेत ते सुजाण नागरिक घडवले जातात सत्कार समारंभामध्ये HSC बोर्ड परीक्षा मार्च 2022 गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि या सत्कार समारंभाचे आजचे अध्यक्ष माननीय राजा लक्ष्मीरमणजी लाहोंटी साहेब त्याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तसेच दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय रमेश कुमारजी राठी साहेब दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियानी साहेब दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव माननीय सुरेशजी जैन साहेब संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय संजयजी बोरा साहेब या ठिकाणी दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य खरं तर होस्ट म्हणून सर्वांचे नावं मी या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं परंतु संयुक्त कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ जाऊ नये वेळेची बचत व्हावी म्हणून मी सर्वांचं एकत्रित दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सदस्य दयानंद शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील सन्माननीय प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक आणि या समारंभाचं आकर्षण सर्व गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी
अधिक काय मी बोलत नाही, फक्त सुरुवातीला पालक मेळाव्यामध्ये मी एक आश्वासन दिलं होतं पालकांना की या कॅम्पसमध्ये कंपाऊंडमध्ये आम्ही ह्यांचे पालक आहोत, आम्ही आईवडील आहोत, आमच्या महाविद्यालयांकडे आमच्या संस्थेकडे सर्व क्रीम येत आहे आणि हे क्रीम ते जतन करू नव्हे त्यामध्ये आम्ही विकास करू, तर त्याची ही पावती त्याचे हे रिझल्ट हे पावती देतात किंवा आम्ही दिलेला शब्द पाळला याची पावती देतात. मी पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचं आणि यावर्षीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा शुभेच्छा देतो की यावर्षीपेक्षा जास्त गुणवत्ता यादीमध्ये आपण याल. पुन्हा या ठिकाणी मी सर्वांचं माननीय संस्थेचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, संस्थेचे उपाध्यक्ष रमेशजी राठी व मंचावर उपस्थित संस्थेतील माझे सर्व सहकारी, तसेच मंचावर उपस्थित प्राचार्य उपप्राचार्य, समोर बसलेले प्राध्यापक प्राध्यापिका आणि गुणवंत ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत, ते गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि जे आत्ता 12वीमध्ये आहेत आणि जे पाहत आहेत, जे विचार करत आहेत की पुढच्या वर्षी आमचाही सत्कार होऊ शकेल का, असे 12वीचे विद्यार्थी, खरं म्हणजे ह्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतलं, खूप वेगळ्या अनुभवातून ते गेले. 11वीला हे सर्व विद्यार्थी ऑनलाईन टीचिंगचं हे केलेलं होतं, 12वीलाही बराच काळ त्यांना ऑनलाईन टीचिंग घ्यावी लागली आणि मला वाटतं करोना काळानंतर ही पहिली परीक्षा अशी झाली, ऑफलाईन परीक्षा पहिल्यांदा झाली. त्यापूर्वीच्या एक दोन परीक्षेमध्ये घरी बसूनच मार्क मिळालेले होते आणि तुमचं मूल्यांकन करून दिलं गेलं होतं. पहिल्यांदा आपल्याला परीक्षा द्यावी लागली आणि त्या बऱ्याच वेळेस ते होईल का नाही अशी अशीही ती भीती होती. अशा काळातसुद्धा आपण चांगले गुण मिळवले इथं येऊन परीक्षा देऊनसुद्धा, आणि सर्वांचं मी अभिनंदन करू इच्छितो, विशेष कर पालकांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनीही त्यांना वेग चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. प्राध्यापक जे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी खूप कष्ट घेऊन हे सगळं काही काम केलं आणि हे यश आपल्याला माहिती आहे आणि आम्हालाही असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षण संस्थेचं यश दडलेलं असतं आणि ते आम्हाला मिळालं म्हणजे फक्त तुम्हाला यश मिळालं नाही तर ते संस्थेलाही यश मिळालेलं आहे आणि हीच भावना आम्ही ठेवतो. आणि ह्या पुढच्या काळातही आपलं आता बऱ्याचपैकी करोनाचा काळ संपत आलेला आहे, आणखी एक तिसरी चौथी लाटचं अजून काही चर्चा चालू आहेत. मला वाटतं ईश्वर करो की जे तिसऱ्या लाटेसारखीच असेल म्हणजे तेवढं काही घातक असणार नाही. तर अशा ह्या एकूण परिस्थितीमध्ये आपलं शैक्षणिक जीवन चांगल्या पद्धतीनं व्हावं ह्यासाठी शिक्षण संस्था नेहमी प्रयत्नशील आहे आणि शिक्षण आनंददायक व्हायला पाहिजे ह्यासाठी आम्ही फार आग्रही आहोत. ह्या ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये आल्यानंतर किंवा महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना आनंद वाटला पाहिजे, त्यांना चांगलं खेळता आलं पाहिजे, त्यांना चांगल्या पुस्तकं मिळाली पाहिजेत, चांगल्या सोयी मिळाल्या पाहिजेत, ह्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत, ह्या पुढेही प्रयत्नशील राहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माझे सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष रमेशजी राठी, संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, संस्थेचे संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, माझे कार्यकारिणीचे सर्व सदस्य दीनानाथजी भुतडा,
बालकिशनजी बांगड, विशाल लाहोटी व विशाल अग्रवाल, सर्व प्राचार्य, सर्व प्राध्यापक, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, पत्रकार, मला मनस्वी काल रिझल्ट कळल्यावर प्रथम बुरांडे मॅडमचा फोन आला होता की असा असा रिझल्ट लागला आहे. तर मी त्यांना विचारलं गेल्या वर्षीचा रिझल्ट काय आहे, पहिले म्हणजे तुलना करायला सोपं जात आहे. तर मला आनंद वाटला की गेल्या 2 वर्षात करोनामुळे आपल्या परीक्षा होऊ शकल्या नाही, कॉलेज ऑनलाईन होतं आणि फक्त 3 महिन्याच्या ॲक्च्युअली मुलं जे आहेत विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊन शिक्षण घेण्यासाठी फक्त 3 महिनेच लागले, म्हणजे मग सायन्स असो, आर्ट्स असो किंवा कॉमर्स असो. पण त्याचा रिझल्ट बघितला आणि रात्री मला, म्हणजे आज सकाळी भुतड्याजीचा मला फोन आला की मराठवाड्यात कॉमर्स कॉलेज आपला नंबर 1 कॉलेज आहे रिझल्टमध्ये. कारण की आमचे मित्र जे भुतळाजी नेहमी पेपर वाचन करत असतात, त्यांनी प्रत्येक पेपरचं ॲनालिसिस काढलं आज सकाळपासून, आणि मी कार्यक्रमाला आल्याच्या पहिलेच मला त्यांनी असं सगळी माहिती दिली. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन भुतळाजीचं, कारण की ते नेहमी कॉमर्स कॉलेजचं लक्ष देत असतात. काल रात्री ज्यावेळेस पूर्ण रिझल्ट कळला, आम्ही चर्चा केली सर्वांशी, कारण की 2 वर्षामध्ये कुठलाच कार्यक्रम झाला नव्हता आणि पुन्हा आता लवकर 4थी लाट येते आहे म्हणून चर्चा होती बाजारात आणि पेपरमध्येही बघतो आहे आपण. तर एक संयुक्त कार्यक्रम म्हणजे तिन्ही महाविद्यालयाचं मिळून एकत्र कार्यक्रम घ्यावं असं मला राठीजीचा फोन होता आणि त्यांनी हे माझ्या सत्काराचंही आयोजन मध्येच केलं. मला माहेश्वरी समाजाने समाजभूषण पुरस्कार जे दिलं आहे ते सर्व आपल्या सर्वांच्यामुळे मी सर्व काम करू शकतो आणि तो पुरस्कार तुम्हा सर्वांना मी अर्पण करतो. तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याचे. मी जे काम करतो एकटा माणूस काहीच करू शकत नाही, हे टीमवर्क आहे. माझे जसे कार्यकारिणीचे सदस्य आहेत तसे प्राध्यापकसुद्धा आहेत, नॉन टीचिंग स्टाफसुद्धा आहेत, ते सगळे मिळून काम करतात, त्यावेळेस माझ्याहीमध्ये ऊर्जा येते म्हणून मी हे सगळं पुरस्कार प्राप्त करू शकलो. विद्यार्थ्यांना आपण ठरवलं आहे की पहिल्या येणाऱ्याला 5,000, दुसऱ्या येणाऱ्याला 3, तिसऱ्या येणाऱ्याला 2,000 व 100 पैकी 100 गुण घेणाऱ्याला 1,000 हे तर आपण बक्षीस देऊ. परंतु काही विद्यार्थी असतात पहिले येतात, दुसरेही आला किंवा तिसरेही आला पण त्याचे पैशामुळे त्याचं शिक्षण पुढे होत नसतंय. काही कोर्सेस असे असतात की पैसाही लागतो. काही असे विद्यार्थी असतील 2-3 प्रत्येक फॅकल्टीमधून ज्याला पुढे शिक्षणाची गरज आहे, त्यांनी आपल्या वडिलाचा उत्पन्नाचा दाखला, सरपंच असेल गावातला त्याचा किंवा आमदार असेल, शिफारसपत्र घेऊन आलं तर पुढचं शिक्षण दयानंद शिक्षण संस्था करेल. ही आता मी ग्वाही देतो, मी आत्ता राठीजीबरोबर चर्चा करत होतो की मी ही घोषणा करू का, नाहीतरी संस्था मागे राहत नाही. दरवर्षी 8-10 मुलांना शिक्षण देत असते आणि ते शिक्षण 1 वर्षाचे नसते, त्यांचं पूर्ण कोर्स होईपर्यंत. प्राचार्य साळुंके बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळालं, त्यांनी चांगलं काम केलं आहे आपल्या कार्यकाळात. मला वाटतं जुलैमध्ये ते रिटायर्ड होणार आहेत. त्यांच्या पुढच्या भविष्यातील प्रकृतीबद्दल शुभेच्छा देतो. असंच कार्य कुठंतरी करत राहा, एंगेज राहा, म्हणजे प्रकृती चांगली राहील. मोरे सरांना 3 आता पारितोषिक बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालं आहे. हॅट्रिक केली त्यांनी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करा. अजून एक गोष्ट राहिली डोक्यात होतं, कारण की अध्यक्षीय समारोप करताना काही चर्चा जे होतात ते सांगावं लागतात की त्याचं काय करणार आहे. आता गायकवाड सरांनी सांगितलं मेडिकल कॉलेज काढा. आमची काही इच्छा नाही मेडिकल कॉलेज काढायची, हे मी सगळ्यासमोर जाहीर करतो. नवीन कोर्सेस जरूर काढायचे आहेत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी. ITI सारखे नवीन BOOCमधून जे काही नवीन कोर्स मिळतील. पहिले लातूर हा दयानंद कॉलेज ज्यावेळेस स्थापन झालं हे ग्रामीण भागात लातूर होतं, आता ग्रामीण नाही शहरी भागात झालं.
तर आता ग्रामीण भागात काहीतरी काही कॉलेज उघडावे म्हणून बुधडा येथे आपण 24 एकर जागा सध्या घेतलेली आहे. तिथं ग्रामीण भागात नवीन कोर्स करताना आपल्या पायावर कामं कसा करता येईल, नोकरी शोधण्याची गरज नाही, असे काही कोर्सेस काढायची इच्छा आहे. काय देवाला माहीत पुढे काय होईल, पण कल्पना करायला हरकत नाही म्हणून ती योजना आम्ही राबवणार आहे. भविष्यात सगळ्यांना म्हणजे वरती बसलेले विद्यार्थीसुद्धा आहेत, काही खाली आहेत 12वीला, आत्तापेक्षा जास्त मार्क घेऊन जास्त विद्यार्थी येतील, कारण की आता कॉलेज रेग्युलर चालू राहणार आहे. अडचण असेल त्यावेळेस प्राध्यापक प्राचार्याशी चर्चा करावी. कोणाला शिक्षणापासून पैसे नाहीत म्हणून शिक्षण नाही असं या संस्थेचं ध्येय नाही आहे, एवढं लक्षात ठेवावं. आणि मला माझा सत्कार केला आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला उभं राहायचं आहे. पुढील जे विद्यार्थी आहेत मंचाच्या उजव्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी भोसले साक्षी एसीमध्ये 200 गुण आहेत. 6,000 रुपये रोख रक्कम दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. गुणवत्तेचा बालेकिल्ला दयानंद कला, एकच कला दयानंद कला. आणि ही गुणवत्तेची जी काही भरारी आहे ही अविरत या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने संपन्न आणि साध्य केलेली आहे. तिथं मनापासून अभिनंदन. आणि महाविद्यालय सर्व तिथी आल्याबद्दल 3,000 असे 9,500 या गुणाचा दिला झालेला आहे. 73 मार्क इंग्रजी, 98 मार्क पाली. विद्यार्थी बंधू भगिनींनो, दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये यावर्षी जो निकाल जाहीर झालेला आहे तो बोर्डाच्या निकालापेक्षा निश्चितच खूप चांगला आहे. ईश्वरी दयानंद शिरुरे ही विद्यार्थिनी महाविद्यालयामधून 93.83% गुण घेऊन प्रथम आली. नवंदर निखिल यानंतर तौशीद अहमद क्रॉप सायन्स विषयामध्ये 200 पैकी 200 गुण. यानंतर दयानंद विज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी जीवनासाठी संस्थेच्या वतीने मी या शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छिते. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल या अपेक्षेसह तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा अभिनंदन. सर्वांचे आभार.